नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी एक अधिकारी ताब्यात। येथील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या आणखी एका अधिकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले। राजेंद्र केशव डोळे राहणार सातारा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे। गुरुवारी दुपारी त्यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले। रात्री उशिरा पथकाने त्यांना नगरमध्ये आणले। फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानुसार पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे। काही संचालक आणि अधिकारी कर्जदारांना अटकही करण्यात आली आहे। तसेच इतर काही अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यात डोळे यांच्यावर संशय आल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले। डोळे हे बँकेच्या मुख्यालयात कर्ज विभागात अधिकारी होते। दरम्यान डोळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीनंतर गुन्ह्यात त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येईल असे उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितलंय। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। आता अहमदनगरमध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे। फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअपवर 75 181 181 75। तुमचा एक मिस कॉल देऊ शकतो तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।